उड़ते स्वप्न करूँ साकार। चंद्रकांत दादा पाटील है कार्यशील आमदार। महाराष्ट्रामध्ये फुलवू आता भाजपचे कमळ। कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ। गाव गाव हे उजळून आले मिटला अंधकार। चंद्रकांत दादा पाटील हे कार्यशील आमदार। महाराष्ट्रामध्ये फुलवू आता भाजपचे कमळ। कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ। शिवरायांच्या आदर्शाने कारभार हा करतो। कुशल संघटक जनसेवेला सदैव तत्पर दिसतो। पुणे शहर अन कोथरूडला देतील नव आकार। चंद्रकांत दादा पाटील हे कार्यशील आमदार। महाराष्ट्रामध्ये फुलवू आता भाजपचे कमळ। कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ। सबका साथ, सबका विकास, सबका है विश्वास। उज्ज्वल भारत घडवू यारे हाच मनाचा ध्यास। सर्वांसोबत जग हे जिंकू भाजपचा उद्गार। चंद्रकांत दादा पाटील हे कार्यशील आमदार। महाराष्ट्रामध्ये फुलवू आता भाजपचे कमळ। कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ फुलू द्या, कमळ। निवडणुका बघता बघता तोंडावर आल्या। 21 तारखेला मतदान आहे। मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीला मतदान करा, पण त्याहीपेक्षा मतदान करा। आणि त्यामुळे 21 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोथरूड विधानसभेमधून कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा